आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साप चावल्याने 7 वर्षाच्या बालकाचा सांगलीत मृत्यू. संतापलेल्या महिलांनी महावितरण कार्यालयाला ठोकलं टाळं. केदार चव्हाण या 7 वर्षाच्या बालकाचा साप चावल्यानं त्याचा मृत्यू झालाय. ही घटना सांगली शहरातील विश्रामबाग येथे घडली आहे. महावितरण कंपनीत किरण चव्हाण तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. सर्पदंश झाल्यानंतर पहाटे जागा झालेल्या केदारने आई वडिलांना साप चावल्याची माहिती सांगितली. त्याला तातडीने सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालाय. ही घटना वसाहतीत रहिवाशांना कळाली, त्यामुळे संताप अनावर होऊन इथल्या नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं, मोर्चा काढला आणि मुलाचं पार्थिव अंत्यसंस्कारापासून रोखून धरलं. घटनास्थळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा दाखल झाले. नागरिकांनी यापूर्वी या विभागातील झाडझुडपं काढून टाकण्याची मागणी केली होती, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. आज 7 वर्षाच्या बालकाला सापानं चावल्यामुळं मृत्यू झालाय, त्यामुळे लोकात खूप संतापाची लाट उसळली आहे. महानकर न्यूजसाठी सांगलीहून अमोल विसे. साहेब चौकशी नाही, पुन्हा रोज झाला पाहिजे, मग तुम्ही चौकशी करा. पुन्हा तुम्ही अगोदर साहेब, आम्ही तुमचं मान्य आहे, आमच्या सगळ्याच्या मान्य आहे.